या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरातील महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या ठिकाण असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील पार्क स्टेडियमजवळील एका हॉटेलात काम करणाऱ्या कामगाराचा डोक्यात काठीने मारून खून झाल्याची घटना समोर आली आहे। हॉटेलसमोर नेहमी लघुशंका करायचा, यातून वाद झाला आणि चिडलेल्या एका फिरस्त्याने कामगाराच्या डोक्यात काठीने जोरात प्रहार करून डोकं फोडल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। यातील जखमीचा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। राजू कोंडिवा बनगर असे मृत कामगाराचे नाव आहे। पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असून या प्रकरणी ज्योतिबा तानाजी केटे वय वर्ष 32 याच्या विरुद्ध फौजदारचावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मयत राजू हा पार्क स्टेडियम लगत असलेल्या हॉटेलात 1 वर्षापासून काम करत होता। काम संपल्यानंतर रात्री तो बाहेरील बाजूला असलेल्या जागेतच झोपायचा। गुरुवारी रात्री हॉटेलमधील तो नेहमीच्या जागेवर झोपला। सकाळच्या दरम्यान फिरस्ता ज्योतिबा तानाजी केटे वय वर्ष 32 व राजू यांच्यात हॉटेलसमोरच लघुशंका करण्यावरून वादविवाद झाला। यातूनच संबंधित फिरस्ताने काठीने राजूच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, यामुळे त्याचे डोके फुटल्याने तो बेशुद्धावस्थेत पडला। याबाबत माहिती रुग्णसेवक लादेन याला मिळताच लादेन आपल्या अँब्युलन्ससहित दाखल झाले आणि जखमी अवस्थेत असलेल्या राजूला छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच राजूचा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे। सोलापुरात वेज नॉनवेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।